मला वाटते बाळाराम पाटील भारतीय जनता पक्षाचा प्रचार करायला निघालेले असतील. विवेकानंद शंकर पाटील गेल्या 8 महिन्यापासून जेलमध्ये आहेत, ते त्या फ्रॉडमध्ये आहेत आणि तरी ना लज्जा ना भयम. आणि हे मोठ्या उजळ मात्याने सांगतायत की हे पैसे आम्ही आणतोय, हे लज्जास्पद आहे, घृणास्पद आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा असा हा प्रकार आहे. कर्नाळा बँकेचे 528 कोटी रुपये विवेक पाटील यांनी बुडवून देखील शेतकरी कामगार पक्ष दावा करतोय की आम्ही ठेवीदारांचं संरक्षण करीत आहोत. आमचा शेतकरी कामगार पक्षाला असा सवाल आहे की ज्या बोगस खात्यातून विवेक पाटलांनी पैसे हडप केले त्या खातेदारांपैकी अनेक खातेधारक हे शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात का? विवेक पाटलांच्या पापात शेतकरी कामगार पक्ष सहभागी आहे का? असे प्रश्न कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी आणि कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचारला आहे. पूर्वी कर्नाळा बँकेच्या जो फ्रॉड होता त्याच्यामध्ये 1 लाखाची डिपॉझिटर इन्शुरन्स स्कीम ही 1 लाखाची 5 लाख करण्याचं काम नरेंद्र मोदींनी लोकसभेत केलं. त्याच्यामुळे आता त्या डिपॉझिटर्सना इन्शुरन्सचे पैसे येणार आहेत आणि काही लोक फार अभिमानाने आणि गर्वाने सांगायला लागलेत की हे पैसे आम्ही आणले. विशेषतः शेतकरी कामगार पक्षाचे काही आहेत ते म्हणतात बाळाराम पाटलांनी आणले. अहो पैसे मोदींचे, मोदींनी आणलेली डिपॉझिटर्स इन्शुरन्स स्कीम 1 लाखाहून 5 लाख मोदींनी केलं. मोदींनी त्यातला कायदा बदलला की पहिल्यांदा त्या संचालकांच्या प्रॉपर्टी अटॅच करणं, प्रोसेस करणं हे नंतर करत राहू, पण आधी डिपॉझिटर्सना पैसे द्या. हे सर्व काम नरेंद्र मोदींनी केलं आणि मला वाटते बाळाराम पाटील भारतीय जनता पक्षाचा प्रचार करायला निघालेले असतील म्हणून त्यांना वाटते की ते पैसे. याच्यात राज्य सरकारचा काय आहे का? दमडा नाही. यांनी काय केलंय का? नाही. डिपॉझिटर्सचे पैसे नरेंद्र मोदींनी दिलेल्या स्कीममुळे मिळत आहेत, त्याचा आनंद घ्या. नरेंद्र मोदींनी गोर गरीब जनतेला ज्यांनी कर्नाळा बँकेत फसवलं, विवेकानंद शंकर पाटील गेल्या 8 महिन्यापासून जेलमध्ये आहेत, ते त्या फ्रॉडमध्ये आहेत आणि तरी ना लज्जा ना भयम. आणि हे मोठ्या उजळ मात्याने सांगतायत की हे पैसे आम्ही आणतोय, हे लज्जास्पद आहे, घृणास्पद आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा असा हा प्रकार आहे. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी सांगितलं की जनतेचे पैसे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यामुळेच मिळाले आहेत. ज्या विवेकानंद पाटलांनी कर्नाळा बँकेत घपला केला ते 8 महिन्यांपासून जेलमध्ये आहेत, तरी ना लज्जा ना भय आणि मोठ्या उजळ माथाने सांगतायत की हे पैसे आम्ही आणले, त्यामुळे हा सर्व चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार असल्याची टीका आमदार महेश बालदी यांनी केली आहे. पैसे खाल्ले ते सिद्ध करा, इथं जाळून घे तुमच्यासमोर स्वतःला. नाही नाही जाळून नका घेऊ, येतो येतो सिद्ध करा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.